हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर निशा, विषय अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, या अगोदर आपण बघितलं युझिंग एबल टू, ठीक आहे, म्हणजेच एबल टूचा वापर. आज आपण बघणार आहोत युझिंग अनएबल टू. सो फ्रेंड्स, चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. सो फ्रेंड्स, युझिंग अनएबल टू जसा अर्थ होतो मराठीमध्ये असक्षम किंवा असमर्थ. फ्रेंड, अनएबल टूचा अर्थ नॉट एबल टू सारखा होतो, ठीक आहे. अनएबल टूचा अर्थ नॉट एबल टू सारखा होतो. फ्रेंड्स, या अगोदर आपण युझिंग एबल टू हा टॉपिक बघितलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तुम्ही तोसुद्धा टॉपिक बघू शकता. फ्रेंड, सो अनएबल टूचा वापर करताना काही रूल्स आहे. ते म्हणजे पहिला रूल, अनएबल टू वापर करताना अनएबल टू पूर्वी ॲम इज आर किंवा वॉज वेअर घ्यावे. ठीक आहे फ्रेंड्स, अनएबल टूचा वापर करताना अनएबल टू पूर्वी काय घ्यायचं आहे, ॲम इज आर, वॉज वेअर यांसारख्या टू बीच्या रूपाचा वापर करायचा आहे. सो फ्रेंड्स, ॲम इज आरचा वापर किंवा उपयोग अनएबल टू पूर्वी कधी करावा. ॲम इज आर या टू बीच्या रूपाचा उपयोग अनएबल टू पूर्वी कधी करावा. सो जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅननॉट असेल, ठीक आहे फ्रेंड्स, जर दिलेल्या वाक्यामध्ये कॅननॉट असेल तर कॅननॉटच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, अनएबल टू. आणि अनएबल टूच्या पूर्वी काय करायचं आहे, कर्त्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार आपल्याला ॲम इज आर यापैकी एकाचा वापर करायचा. एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया फ्रेंड्स. आय कॅन नॉट अटेंड द मॅरेज, ठीक आहे, मी लग्न अटेंड करू शकत नाही. आय कांट अटेंड द मॅरेज. सो फ्रेंड, या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अनएबल टूचा वापर करायचा. सो फ्रेंड, दिलेल्या वाक्यामधलं कॅन नॉट आहे, ठीक आहे, ते आपल्याला काय करायचं, सर्वात अगोदर काढून घ्यायचं. कॅननॉटला काढल्यानंतर याच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे, अनएबल टू घ्यायचं. आणि त्या अगोदर आपल्याला सब्जेक्टनुसार, सब्जेक्ट काय इथे आय, ठीक आहे, सो आय सब्जेक्टनुसार आपल्याला ॲम इज आर यांच्यापैकी एका टू बीच्या रूपाचा वापर करायचा. सो इथे येईल ॲम. त्यानंतर अनेबल टू अटेन द मॅरेज, द मॅरेज. सो अशा पद्धतीने फ्रेंड्स, आय ॲम अनएबल टू अटेंड द मॅरेज. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊया फ्रेंड्स. ही कॅननॉट कन्वे युअर मॅसेज, ही कॅननॉट कन्वे युअर मॅसेज. सो फ्रेंड, कॅननॉट काढून आपल्याला अनएबल टूचा वापर करायचा आहे. दिलेल्या वाक्यातले सब्जेक्ट आहे ही, त्यामुळे आपण घेणार आहोत इज, ठीक आहे. फ्रेंड, जर तुम्ही कन्फ्यूज असाल की कुठल्या सब्जेक्टसमोर ॲम इज आर, वॉज वेअर घ्यावे, तर तुमच्या या कन्फ्युजनचं सोल्युशन जे आहे ते म्हणजेच हा टॉपिक आपण घेतलेला आहे, ॲम इज आर वॉज वेअरचा वापर कसा करायचा. या टॉपिकची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो ही नंतर काय घेणार, इज. त्यानंतर अनएबल टू कन्वे युअर मॅसेज, ठीक आहे फ्रेंड्स. त्यानंतर रूल नंबर 3 बघूया, वॉज वेअर कधी घ्यावं, ठीक आहे. या अगोदर आपण बघितलं ॲम इज आर कधी घ्यावे, ठीक आहे. त्यानंतर आता वॉज वेअर कधी घ्यावे. जर वाक्यात कुड नॉट असेल तर कुड नॉटच्या जागी आपल्याला अनएबल टू वापरून अनएबल टू पूर्वी सब्जेक्टनुसार वॉज वेअर घ्यावे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इवन द पोलीस कुड नॉट कॅच देम. सो फ्रेंड, आधी आपण बघितलं आधीच्या सेंटेन्समध्ये ते कॅननॉट होतं,
त्यामुळे आपण काय केलं इथे एम इज आर यांसारख्या टू बीच्या रूपाचा वापर केला. ठीक आहे, पण जर सेंटेन्समध्ये कुड नॉट असेल तर आपण वॉज वेअर यापैकी एकाचा काय करणारा उपयोग करणार. सो कुड नॉट कडून आपल्याला अनेबल टू घ्यायचं आहे फ्रेंड. सो सेंटेन्स होईल हे इवन इवन द पोलीस वेअर अनेबल टू कॅश देम. ठीक आहे फ्रेंड्स, इवन द पोलीस वेअर अनेबल टू कॅश देम. त्यानंतर रूल नंबर 4, अनेबल टूचा वापर केल्यानंतर वाक्यात नथिंग, नोबडी, नो वन हे नकारार्थी शब्द घेऊ नये. कारण काय आहे फ्रेंड्स, अनेबल टू हा स्वतः एक नकारार्थी शब्द आहे, त्यामुळे वाक्यात अनेबल टू वापरल्यानंतर वाक्यामध्ये असणारे जेही नकारार्थी शब्द आहे ते काढून किंवा त्याचे त्या शब्दांचे आपण काय करणार आहोत सकारार्थ ती शब्द म्हणजेच निगेटिव्ह वर्डचे पॉझिटिव्ह वर्डमध्ये कन्वर्शन करणार आहे. ते म्हणजेच कसे, ते नथिंगचे आपण काय करणार एनिथिंग, नोबडीचे एनीबडी, नो वनचे एनीवन. ठीक आहे, आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल आय कुड सी नोबडी. फ्रेंड्स, आय कुड सी नोबडी. सो दिलेल्या वाक्यात कुड काढून टाकायचं आहे. ठीक आहे, त्या जागेवर आपण लावणार आहोत अनेबल टू. कुड आहे म्हणजेच वॉज वेअर यापैकी एकाचा उपयोग करायचा आहे. आय हा सब्जेक्ट असल्यामुळे आपण वॉज या टू बीच्या रूपाचा वापर करणार. आय वॉज अनेबल, आय वॉज अनेबल टू सी नोबडीचे काय करायचं आहे एनीबडी, नोबडीचे एनीबडी. सो फ्रेंड, अशा पद्धतीने वाक्यातील नकारार्थक शब्दाचे आपण काय केलं सकारार्थी शब्दामध्ये रूपांतर केलं. ठीक आहे, त्यानंतर रूल नंबर 5, जर प्रश्नात नॉट कॅपेबल ऑफ असेल तर त्या जागी अनेबल टूचा वापर करावा व अनेबल टू नंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे. सो फ्रेंड, नॉट कॅपेबल ऑफचा अर्थ अनेबल टू सारखाच होतो. ठीक आहे, त्यामुळे सारख्या अर्थाचे शब्द आपण काढून घेणार आहोत. जसे की फॉर एक्झाम्पल ही इज नॉट कॅपेबल ऑफ डुईंग इट. या सेंटेन्समध्ये आपल्याला अनेबल टूचा वापर करायचा आहे. सो आपल्याला नॉट कॅपेबल ऑफ हे काढून घ्यायचं आहे. का बरं, कारण याचा अर्थ नॉट कॅपेबल ऑफचा अर्थ हा अनेबल टू सारखाच होतो. ठीक आहे, त्यामुळे नॉट कॅपेबल ऑफ काढून घेणार. द सेंटेन्स होईल ही इज अनेबल टू, अनेबल टू. फ्रेंड्स, डुईंग हे वर्बचे चौथं रूप आहे. ठीक आहे, म्हणजेच त्याला आय एन जी लागलेलं आहे. सो वर्बचा चौथं रूप आहे, त्यामुळे आपल्याला क्रियापदाचे म्हणजेच वर्बचे आपल्याला काय घ्यायचं आहे पहिलं रूप घ्यायचं आहे. ते म्हणजेच होणार डू, डू इट. सो सेंटेन्स होईल ही इज अनेबल टू डू इट. सो फ्रेंड, आपण सगळे रूल्स बघितले. आपण त्या रूल्सला जर कंबाईन बघितलं तर अर्थ निघतो कॅन नॉट असेल तर ॲम इज आर प्लस अनेबल टू घ्यावे, व वाक्यात जर कुड नॉट असेल तर वॉज वेअर प्लस अनेबल टू घ्यावे. सो फ्रेंड, आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. सो फ्रेंड, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की येईल. इझी आहे, परीक्षेमध्ये हा विचारला जातो टॉपिक. ठीक आहे फ्रेंड्स, सो व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे सगळे रूल्स लिहून पण घेऊ शकता. मी दाखवते आहे फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक ग्रामरचे टॉपिक तुम्हाला बघता येईल. फ्रेंड्स, परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे फ्रेंड्स, बाय.